विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण भारताच्या संस्कृतीविषयी त्या ठिकाणी माहिती घेतलेली होती की संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमधून मानवाचा कसा विकास झाला, व्यापारातून संस्कृती कशी वाढली आणि त्याच्यामध्ये अनेक जे घटक होते, व्यापार असेल, देवाणघेवाण होती, यातून एकमेकांशी कसे परस्पर संबंध त्या ठिकाणी आले याची माहिती त्या ठिकाणी घेतलेली होती। त्यामुळे भारताची जी संस्कृती होती ही प्राचीन काळापासूनच महान अशी संस्कृती होती आणि या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील लोक भारतात आलेले होते। भारताच्या संस्कृतीविषयी त्यांना आस्था होती, कुतूहल होतं आणि म्हणून ते भारतात आलेले होते। काही लोक व्यापारासाठी आले आणि व्यापार करता करता त्यांनी बघितलं की भारत देशामध्ये संस्कृतीचा कसा विकास झालेला आहे आणि त्या संस्कृतीच्या विकासातून त्यांनी अनेक ग्रंथ त्या ठिकाणी लिहिले भारताच्या संदर्भात। आणि भारताला त्या ठिकाणी साहित्याची अनेक परंपरा त्या ठिकाणी आहे, पूर्वीपासून अनेक ग्रंथ लिहिले गेले, अनेक नाटक त्या ठिकाणी लिहिले गेले, अनेक पुस्तकं त्या ठिकाणी लिहिले गेले आणि या साहित्यामधून काय झालं की खूपच संस्कृतीचा त्या ठिकाणी प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाला आणि इतर देश भारताच्या जवळ येऊ लागले आणि भारताशी त्यांचं सांस्कृतिक नातं त्या ठिकाणी निर्माण झालं। भारतामध्ये अनेक विकासातून अनेक शोध लागले, जसे वैद्यकशास्त्र, वैद्यकशास्त्रामध्ये आयुर्वेद त्या ठिकाणी वाढलं आणि याचा अभ्यास करण्यासाठी इतर लोक आले आणि विकास करता करता त्या ठिकाणी संस्कृतीचा देखील त्या ठिकाणी विकास होत गेला। काही लोक शिक्षणासाठी आले, भारतामध्ये अशा प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे विद्यापीठ त्या ठिकाणी होते प्राचीन काळामध्ये की उदाहरणार्थ तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, वाराणसी विद्यापीठ, वल्लभी त्या ठिकाणी विद्यापीठ आणि अशा विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी अनेक लोक विदेशातून त्या ठिकाणी भारतात आलेले होते आणि त्याच्यामधून त्यांची देवाणघेवाण त्या ठिकाणी वाढू लागली। तसेच भारतामध्ये स्थापत्यकलेचा विकास झाला आणि या विकासातून सुद्धा इतर देशांशी त्यांचा संबंध त्या ठिकाणी येऊ लागला। तर इतर देशांशी कसा संबंध त्या ठिकाणी आला तर आज आपण प्राचीन भारत आणि जग या पाठाची माहिती घेणार आहोत।